म्हणून तर महाराज म्हणतात सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका रान भरी। जेवढं सेवन करण्यामध्ये आनंद आहे माय बाप, तेवढंच वाटण्यामध्ये आनंद आहे महाराज। याच्या उलट सांगतो तुम्हाला, जेवढा आनंद सेवन करण्यामध्ये नाही त्याच्या काही पटीनं वाटण्यामध्ये आनंद आहे महाराज। म्हणून वारकरी संप्रदाय एवढा महान काय आहे, का आहे? कारण वारकरी संप्रदाय लोकाला वाटायला शिकवतो महाराज। प्रेम वाटा, जेवढं तुम्ही प्रेम लोकाला वाटवताल महाराज तेवढं तुमच्या जीवनामध्ये आनंद होईल। जेवढा तुम्ही जगाला ज्ञान वाटताल तेवढं तुमचं ज्ञानाची वृद्धी होईल। म्हणून तर म्हणतात जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जण। तुम्ही लोकाला जेवढ्या गोष्टी देताल ना महाराज तेवढं ते तुमच्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही। हो, धन तुम्ही लोकाला वाटताल, तुम्ही दानधर्म करताल महाराज, तर नक्कीच तुमच्या धनाची वृद्धी आणि धनाची शुद्धी झाल्याशिवाय राहणार नाही। एकदा स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये होते। अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंद स्वतः हाताने स्वयंपाक बनवून खात होते। आणि एका दिवशी स्वामी विवेकानंदांना व्याख्यानाला जायचं होतं। सकाळी लवकर जायचं असल्यामुळं स्वामी विवेकानंदांनी सकाळी स्वयंपाक बनवला नाही। स्वामी विवेकानंद व्याख्यानाला गेले, व्याख्यान परत येताना उशीर झाला, प्रवासाची दगदग। घरी आले, घरी आल्यानंतर महाराजांनी स्वयंपाक बनवला। स्वामी विवेकानंदांनी स्वयंपाक बनवला असताना स्वामी विवेकानंद जेवायला बसणार यामध्ये काही भिकारी दारात स्वामी विवेकानंदांच्या दारात आले आणि स्वामी विवेकानंदांना भीक मागू लागली महाराज। त्यावेळेला स्वामी विवेकानंदांनी विचार केला काहीतरी देण्यापेक्षा त्यांना अन्न देऊ म्हणून। स्वामी विवेकानंदांनी त्यांना महाराज अन्न दिलं। जे त्यांनी बनवलं होतं ते सर्व काही त्या भिकाऱ्यांना देऊन टाकलं। आता मात्र स्वामी विवेकानंद उपाशी होते। हे हा प्रकार घरातल्या मालकानं पाहिला, जो ज्याच्याकडं स्वामी विवेकानंद किरायनं राहत होते त्या मालकाकडं महाराज त्यांनी हा प्रकार पाहिला। आणि त्यांनी स्वामी विवेकानंदांना विचारलं, स्वामीजी आता काय खाताल तुम्ही, हां दिवसभर उपवाशी आहात आणि तरी देखील तुमच्या चेहऱ्यावर तोच आनंद आहे जो रोज असतो, आज एवढं दिवसभर उपवाशी आहात तरी देखील तुमच्या चेहऱ्यावर हा आनंद कसा काय? त्यावेळेला स्वामी विवेकानंद म्हणतात, हे बघ गड्या, हा आनंद कशाचा आहे? अन्न हे फक्त पोटाची भूक भागवतं, अन्न हे फक्त पोटाला सुख देतं, आणि मी जे दिलेलं अन्न हे भिकाऱ्यांना खाल्लं आणि त्या भिकाऱ्याच्या चेहऱ्यावर जो आनंद झाला तो आनंद पाहून मला आनंद होत आहे। पहा महाराज काय विचार आहेत महाराज। हो, म्हणून इतरांच्या आनंदामध्ये आनंद मानणं हा एक वर्ग आहे महाराज। इतरांच्या आनंदामध्ये आनंद मानणं हा एक वर्ग आहे आणि इतरांच्या आनंदामध्ये दुःख मानणं हा एक वर्ग आहे महाराज। काही काही महाराज एवढं त्यांच्या सुखी लोक बघितले ना, काही काही लोकांच्या कपाळावर आट्या पडतात बघा। हो, एकदा काय झालं, तीन मित्र होते। तीन मित्रांना देवाची उपासना केली आणि देवाला प्रसन्न करून घेतलं। देवाने पहिल्या मित्राला सांगितलं माग काय मागायचं तर, पहिला म्हटला मला देवा मला स्वर्ग दे। देव म्हटले तथास तू, पहिला स्वर्गाला गेला महाराज। दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे, तो म्हटला देवा मला वैकुंठ दे। देवाने त्याला वैकुंठ देऊन टाकलं, तथास तू म्हटले हा गेला वैकुंठामध्ये। आता तिसऱ्याला विचारले तू माग तुला काय पाहिजे, तो म्हटला देवा हे दोघं जण इथून निघून गेल्यापासून मला इथं नरक झाल्यासारखं वाटतंय, एक काम कर मला देवा त्या द्वागालाही परत इथं बोलवून घे। देवाने तथास तू म्हटले आणि ते जसे दोघं स्वर्गाला वैकुंठाला गेले ते महाराज तसे परत खाली आले। असे काय असतील महाराज, म्हणून हो इतरांना वाटण्यामध्ये आनंद आहे।